हॅलो डिअर स्टुडंट्स वेलकम बॅक इन माय यूट्यूब चॅनल एज्यू चेंज मित्रांनो या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की अँड्रोक्लिसने त्या सिंहाची कशाप्रकारे सेवा केली आता हा जो वेळ गेला त्याच्या दरम्यान काय झालं ते आपण पुढच्या या भागामध्ये पाहणार आहोत इन द मीन व्हाईल अँड्रोक्लिस मास्टर हॅड कंप्लेंट टू द अथॉरिटीज दॅट हिज स्लेव्ह अँड्रोक्लिस हॅड रन अवे तर या ठिकाणी पहा मध्यंतरीच्या काळामध्ये काय झालं की अँड्रोक्लिसचे जे मालक होते मास्टर त्याचा जो मालक होता त्याने काय केलं अथॉरिटीज म्हणजे अधिकारी तर तिथले जे अधिकारी होते त्यांच्याकडे तक्रार दाखल केली की त्याचा जो गुलाम आहे अँड्रोक्लिस हा पळून गेलेला होता म्हणून सोल्जर्स वेअर सेंट इन ऑल डायरेक्शन्स टू कॅप्चर अँड्रोक्लिस आणि मग ती तक्रार केल्यानंतर सगळ्या सैनिकांना सगळ्या दिशांना पाठवण्यात आलं अँड्रोक्लिसला पकडण्यासाठी सोल्जर्स म्हणजे सैनिक दे सर्च फॉर हिम हाय अँड लो बट कुडंट फाईंड हिम त्या सैनिकांनी सगळीकडे त्याची शोधाशोध केली हाय अँड लो म्हणजे सर्वत्र बट कुडंट फाईंड हिम परंतु ते त्याला शोधू शकले नाहीत ॲट लास्ट दे केम टू द फॉरेस्ट वेअर अँड्रोक्लिस लिवड अखेरीस ते जिथं अँड्रोक्लिस ज्या जंगलामध्ये राहत होता त्या जंगलाकडे ते आले इट सो हॅपन दॅट अँड्रोक्लिस हॅड गॉन आउट अलोन दॅट डे वाईल द लायन रेस्टेड नियर द केव म्हणजे त्या दिवशी असं झालं की इट सो हॅपन धीस ही फ्रेज लक्षात ठेवा त्या दिवशी असं झालं की अँड्रोक्लिस हा एकटाच बाहेर गेला होता ही हॅड गॉन आऊट अलोन आणि हॉईल द लायन रेस्टेड नियर द केव आणि त्या केव म्हणजे त्या गुहेजवळ लायन रेस्ट घेत होता विश्रांती घेत होता बोथ ऑफ देम फेल इन टू द हँड्स ऑफ द सोल्जर्स दोघेही त्या सैनिकांच्या हाती लागले फेल इन टू द हँड्स म्हणजे हाती लागणे द सोल्जर्स टूक देम बॅक टू द सिटी सैनिकांनी त्या दोघांनाही पुन्हा शहराकडे नेलं दे पुट अँड्रोक्लिस इन चेन्स इन प्रिझन द लायन वॉज केज्ड त्यांनी अँड्रोक्लिसला त्या साखळदंडांमध्ये गुंतवलं आणि तुरुंगामध्ये डांबलं त्याला आणि तो लायन होता त्याला पिंजऱ्यामध्ये बंदिस्त केलं द लायन वॉज केज्ड इन दोज डेज पीपल हू वीअर फा फाऊंड टू बी गिल्टी ऑफ सिरियस क्राईम वर फेड टू द टू वाइल्ड बीस्टस म्हणजे त्या काळामध्ये त्या दिवसांमध्ये असं होतं की जे लोक दोषी सापडतील गिल्टी गिल्टी म्हणजे दोषी की एखाद्या गंभीर गुन्ह्यामध्ये एखादी काही लोक जर दोषी सापडले तर त्यांना काय केलं जायचं त्यांची शिक्षा म्हणून जंगली श्वापदांच्या पुढे जंगली प्राण्यांच्या पुढे त्यांना खाण्यासाठी टाकलं जायचं इथे पहा फेड टू वाईल्ड वीस्ट म्हणजे त्या जंगली श्वापदांपुढे त्यांना भरवण्यासाठी टाकलं जायचं पनिशमेंट पनिशमेंट म्हणजे शिक्षा रनिंग अवे फ्रॉम वन्स मास्टर वॉज अ व्हेरी सिरियस क्राईम ॲट दॅट टाईम एखाद्या मालकाकडून पळून जाणं हा त्यावेळी एक गंभीर गुन्हा होता सिरियस क्राईम देअर फोर एन्ड्रोक्लिस टू वॉज टू बी थ्रोन टू द वाईल्ड बीस्ट आणि म्हणून अँड्रोक्लिसला सुद्धा आता जंगली प्राण्यांच्या पुढे टाकण्यात येणार होतं यू कॅन सी इन धीस पिक्चर अँड्रोक्लिस इज सिटिंग नियर टू द लायन अँड ही इज टेकिंग दॅट लायन्स पॉ इन हीज लेफ्ट हँड अँड ही इज

असं राऊंड शेप सभागृह असतात इकडून सगळे लोक बसलेले असतात आणि मध्ये काही इव्हेंट असेल तो चालू करतात त्याला म्हणजे सर्कस थोडक्यात ठीक आहे तर त्या ठिकाणी तो रा तिथला जो राजा आहे एम्परर किंवा त्या सिटीचा जो सम्राट आहे तो त्या ठिकाणी आला आणि त्याने त्याची जागा घेतली द क्राऊड्स चिअर्ड लाऊडली ती जी गर्दी होती त्या गर्दीने त्याला प्रोत्साहन देण्यासाठी मोठमोठ्या घोषणा दिल्या चियर्ड लाउडली द ट्रम्पेटर्स ब्लू द ट्रम्पेट अँड अँड्रोक्लिस वॉज ब्रॉट इनटू द अरेना आता ट्रम्पेटर्स म्हणजे आपल्याकडे ते तुतारी वाजवणारे जे लोक असतात ना तर त्यांना ट्रम्पेटर्स म्हणतात आणि त्यांनी ट्रम्पेट वाजवल्या त्या तुताऱ्या वाजवल्या आणि अँड्रोक्लिसला त्या ठिकाणी अरेनामध्ये आणण्यात आलं अरेना म्हणजे पुन्हा ते जे सभागृह असतं त्यातमध्ये जी गोल रिंग असते त्याच्या आतला हा जो भाग असतो त्याला थोडक्यात अरेना म्हणायचं तर त्या ठिकाणी त्याला आणण्यात आलं हीज चेन्स वर अनबाउंड अनबाउंड म्हणजे त्याच्या सोडण्यात आल्या त्याला ज्या साखळदंडांनी त्याला बांधून टाकलं होतं त्या चेन त्या सोडण्यात आल्या अनबाउंड बाउंडचा अपोजिट वर्ड ही फेल्ड वीक अँड डिसमेड त्याला अतिशय थकल्यासारखं झालं होतं गळून गेल्यासारखं झालं होतं दुबळेपणा जाणवत होता वीक अँड डिसमेड डिसमेड मीन्स सॅड दुःखी जाणवत होतं त्याला ही वॉज सर्टन दॅट धीस वॉज द लास्ट डे ऑफ हिज लाईफ त्याला अशी खात्री होती की आजचा हा दिवस त्याच्या आयुष्यातला शेवटचा दिवस आहे ॲट द ऑपोजिट एंड अ गेट वॉज रेस्ड अँड अ फेरोशियस लायन वॉज रिलीज इन टू द अरिना त्या अँड्रोक्लिसला ज्या दाराने आणलं त्याच्या अगदी समोरच्या दाराचं एक ते गेट होतं ते उघडण्यात आलं वर करण्यात आलं रेस्ड अँड फेरोशियस लायन फेरोशियस म्हणजे काय फेरोशियस वाइल्ड अँड डेंजरस फिअर्स तर अतिशय असा जंगली क्रूर असा तो लायन त्या ठिकाणी त्याला सोडण्यात आलं अरेनामध्ये म्हणजे त्या सभागृहाच्या मध्य ठिकाणी इट हॅड बीन केप्ड हंग्री टू मेक इट मोर फेरोशियस तर तो आणखी असा रागीट क्रू आणखी असा चौताळावा म्हणून त्याला दो बऱ्याच काही दिवसांपासून उपाशी ठेवण्यात आलेलं होतं हंगरी अँड्रोप्लिस वॉज फील विथ फियर अँड्रोप्लिस अतिशय घाबरून गेला होता बट ही अप अ ब्रेव फ्रंट तर इथे ठळक अक्षरामध्ये ही फ्रेज दिली अप अ ब्रेव्ह फ्रंट म्हणजे तो जरी घाबरून गेला होता तरी तो तसं दाखवत नव्हता तो धाडसी आहे असं दाखवत होता पहा अप अ ब्रेव्ह फ्रंट म्हणजे शो दॅट वन इज नॉट अफ्रेड म्हणजे असं स्वतः घाबरला नाही असं तो दाखवत होता द लायन सॉ अँड्रॉक्लिस अँड रश टुवर्ड्स हिम बाउंडिंग अँड रोअरिंग लायनने जसं की अँड्रॉक्लिसला पाहिलं तसा तो त्याच्याकडे धावत सुटला रश टुवर्ड्स हिम बाउंडिंग म्हणजे थोडशा लांब उड्या टाकत टाकत आणि गर्जना करत तो तिकडे निघाला बट सडनली इट स्टॉप्ड इट इन इट्स ट्रॅक्स परंतु तो अचानक त्या ठिकाणी थांबला तो ज्या रेषेमध्ये चालला होता त्याच्याकडे त्या, त्या वाटेमध्ये तो अचानक थांबला देन इट मूड स्लोली फॉरवर्ड देन इट मूड स्लोली फॉरवर्ड मग तो सावकाशपणे पुढे निघाला ऑल इट्स रेज सीम टू हॅव मेल्टेड त्याचा सगळा राग असा वितळल्यासारखा वाटत होता रेज इथे नवीन शब्द आहे पहा रेज म्हणजे राग मेल्टेड म्हणजे वितळून गेला होता अँड्रोक्लिस सॉ धीस टू अँड्रोक्लिसने सुद्धा हे पाहिलं इच फ्रेंड रेकग्नाइज्ड द आदर म्हणजे प्रत्येकाने आपला मित्र ओळखला रेकग्नाइज्ड म्हणजे ओळखला टू एव्हरी वन्स अमेजमेंट द लायन बाउंडेड टुवर्ड्स एन्ड्रोक्लिस अगेन बट व्हेन इट रीच्ड हीम इट बिगॅन टू पर एंड रब इट्स नोज अगेन्स्ट हिम तर आता तो जो पळत निघालेला होता लायन तो अचानक थांबला आणि मग त्यांनी एकमेकांना ओळखलं मग प्रत्येकाला असं आश्चर्य वाटावं वा असं की तो लायन जो होता तो द लायन बाउंडेड टुवर्ड्स द अगेन आणि पुन्हा त्याने ते त्याच्याकडे उड्या मारायला सुरुवात केली बट व्हेन इट रिचड हिम पण जेव्हा तो लायन त्याच्याजवळ पोहोचला इट बिगॅन टू पर म्हणजे एक आवाज काढणं एक असा लाडत आल्यानंतर आपण पाहतो मांजर वगैरे असेल तर एक आवाज काढतात पर तशा प्रकारचा त्या लाईनने आवाज काढला आणि रब इट्स नोज अगेन्स्ट विथ हिम आणि त्याने त्याचं नाक त्यावर घासलं पाहा अँड्रोक्लिसच्या अंगावर अँड्रोक्लिस हग ला द लायन अँड्रोक्लिसने लायनला मिठी मारली हगड म्हणजे मिठी मारणे ही वेप भूतकाळ आहे हगचा हग हग म्हणजे मिठी मारणे आणि हगड म्हणजे मिठी मारली ही वेप्ड विथ रिलीफ अँड जॉय तो अतिशय आनंदाने तो त्या ठिकाणी रडू लागला अँड्रोक्स द ऑडियन्स इन्क्लुडिंग द एम्परर वॉच धीस टेंडर साईट इन ग्रेट वंडर ऑडियन्स म्हणजे ते प्रेक्षक त्या ठिकाणी जे जमा झाले होते ना त्या शहरातले लोक त्यांना म्हणायचं ऑडियन्स इन्क्लुडिंग द एम्परर त्या सम्राटासह ते सगळे हे अतिशय कोमल असं दृश्य पाहून आश्चर्यचकित झाले होते पहा टेंडर साईट दृश्य नाजूक दृश्य पीपल बिगॅन टू चीयर अँड्रोक्लिस अँड आस्कड फॉर हिज रिलीज तर लोकांनी काय केलं मग अँड्रोक्लिसच्या नावाने घोषणा द्यायला सुरुवात केली आणि त्यांनी अँड्रोक्लिसला मुक्त करण्याविषयी सांगितलं द एम्पर आस्कड एंड्रोक्लिस टू एक्सप्लेन द लायन्स स्ट्रेंज बिहेवियर मग तो सम्राट जो होता तिथला त्याने काय केलं अँड्रोक्लिसला त्या सिंहाचं जे विचित्र वागणं पाहिलं त्याविषयी स्पष्टीकरण द्यायला सांगितलं की बाबा हा सिंह असा तुझ्याबरोबर का वागला हे आम्हाला सांग वेन ही हर्ड द होल स्टोरी द एम्परर वॉज ऑल्सो मूड बाय द ग्रॅटिट्यूड अँड फ्रेंडशिप बिटवीन मॅन अँड द बीस्ट तर जेव्हा मग याने सांगितलं अँड्रोक्लिसने त्या राजाला सांगितलं तेव्हा राजासुद्धा की ही जी मैत्री होती आणि ही जी कृतज्ञता होती प्राणी आणि माणसातली जंगली प्राण्यातली आणि एका माणसातली हे ऐकून तो सुद्धा असा भावविवश झाला मूड बाय ग्रॅटिट्यूड हे लावून गेला मूड बाय म्हणजे हॅव अ स्ट्रॉंग फिलिंग्स तो अतिशय भावविवश झाला राजा ही वॉर्डर दॅट अँड्रोक्लिस शुड बी सेट फ्री त्याने लगेच ऑर्डर दिली आदेश दिला की अँड्रोक्लिसला मुक्त करा ही वूड नो लॉंगर बी अ स्लेव आता तो गुलाम राहणार नव्हता व्हेन द एम्परर आस्ड अँड्रोक्लिस वॉट आदर रिवॉर्ड ही वूड लाईक अँड्रोक्लिस रिप्लाईड दॅट ही डीड नॉट वॉन्ट एनीथिंग फॉर हिमसेल्फ बट ही वॉन्टेड द लायन टू बी सेट फ्री टू मग जेव्हा त्या सम्राटाने अँड्रोक्लिसला विचारलं की तुला आता कोणतं बक्षीस देऊ आम्ही तर त्यावेळेस अँड्रोक्लिसने उत्तर दिलं अँड्रोक्लिस रिप्लाईड त्याने प्रत्युत्तर दिलं की माझ्यासाठी मला काहीही नको ही डीड नॉट वॉन्ट एनीथिंग फॉर हिमसेल्फ माझ्यासाठी काही नको परंतु माझी अशी इच्छा आहे की तुम्ही लायनला मात्र आता फ्री सोडा त्याला मुक्त करा लायनलासुद्धा मोकळा सोडून द्या द टू फ्रेंड्स वेंट बॅक टू द फॉरेस्ट टू लिव्ह अ फ्री लाईफ मग ते दोघेजण मित्र जंगलाकडे स्वतंत्र जीवन जगण्यासाठी निघून गेले या ठिकाणी आपली ही गोष्ट आहे ती संपलेली आहे वी हॅव फिनिश्ड धीस स्टोरी हिअर इफ यू हॅव एनी डाऊट एनी क्वेश्चन रिलेटेड टू धिस स्टोरी यू कॅन कॉमेंट मी मित्रांनो हा पाठ आपण जसा समजून घेतला तसेच या पाठाचं जे इंग्लिश वर्कशॉप आहे तेही आपण या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आय होप यू ऑल हॅव अंडरस्टूड धीस स्टोरी व्हेरी वेल सो नऊ यू हॅव टू ट्राय टू मेक प्रॅक्टिस ऑफ रीडिंग धीस स्टोरी अगेन अँड अगेन ऑल्सो यू हॅव टू राईट डाऊन ऑल द वर्ड्स विच आर न्यू फॉर ऑल ऑफ अस यू हॅव टू मेक प्रॅक्टिस ऑफ रिडिंग दोज न्यू वर्ड्स अगेन अँड अगेन So, I am very thankful to all of you for watching my video. Bye everyone.